भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा येथे आर से टी योजनेअंतर्गत सेंट्रल बँक यांच्या विद्यमाने महिलांसाठी मोफत स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली। कठोरा येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत माजी उपसरपंच सीमा कोळी यांच्या प्रयत्नाने हे प्रशिक्षण प्रथमच कठोरा येथे आले। यावेळी समन्वयक जयश्री पाटील तसेच ट्रेनर बबीता चव्हाण, प्रशिक्षक प्रीती चितोडकर व MSL चे मार्गदर्शक विवेक सोनवणे आदींनी मार्गदर्शन केले। या शिबिरात कठोरा व बुद्रुक कठोरा खुर्द या गावातील 35 महिलांनी आपला सहभाग नोंदवला। 19 ते 27 फेब्रुवारी पर्यंत सदर प्रशिक्षण कार्यक्रमात घेण्यात आला असून या प्रशिक्षण काळात त्यांना विविध पद्धतीच्या अगरबत्ती, धूप अगरबत्ती कशा बनवाव्या, पॅकिंग कसे करावे, मार्केटिंग कसे करावे, यासाठी कर्ज कसे उपलब्ध करावे याबाबत सखोल प्रशिक्षण देण्यात आले। तसेच महिलांनी स्वयंरोजगार करून आर्थिक सक्षम व्हावे यासाठी सदर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी आयोजकांनी महिलांसाठी सरकारी योजनेतून व बँकेकडून कर्ज सुद्धा मिळू शकते व बचत गटातील महिलांना या प्रकारचे 70 प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण शिकवले जाणार असल्याचे सांगितले। या प्रशिक्षणात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। MCN न्यूज करिता मनोहर लोणे, वरणगाव। सीमा वासुदेव तायडे, मी कठोरा बुद्रुक गावात 5 वर्षापासून प्रेरिका म्हणून काम करीत आहे। महिला बचत गटाच्या महिलांची जेव्हा मीटिंग घ्यायची, महिलांना बेरोजगार महिला मला हमेशा सांगत होते की काहीतरी गावामध्ये ट्रेनिंग म्हणून लावा, म्हणून मी आमचे CC विवेक सर यांना रिक्वेस्ट केली। सरांच्या मार्फत सरांनी RCT मधून जळगाव याच्या इथून प्रीती चितोडकर मॅडम व बबीता मॅडम यांच्या मार्फत त्यांच्या सहाय्याने मी गावात बेरोजगार महिलांना रोजगार मिळावा म्हणून अगरबत्ती ट्रेनिंग लावण्यात आली व महिलांनी 19 फेब्रुवारीपासून तर 27 फेब्रुवारीपर्यंत महिलांनी सर्व 35 महिलांनी आम्हाला तिकडून सहाय्य म्हणून केलं व आम्हीही त्यांना प्रीती मॅडम, बबीता मॅडम, विवेक सर यांच्या मार्गदर्शनाखाली 10 दिवस आम्ही आनंदाने कॅम्प घेतला। आम्हाला बचत गटातर्फे माहिती मिळते, महिला सक्षम झाल्या पाहिजे, त्यांनी काहीतरी लघु उद्योग स्थापन केला पाहिजे असे आम्हाला आमचे जे CC सर आहे जिथं आम्ही ट्रेनिंग करतो जळगाव जिल्ह्याला, आम्ही तिथं ट्रेनिंगला गेलो होतो, तिथं पण त्यांनी आम्हाला वेगवेगळे महिलांना लघु उद्योग शिकवावे असं आम्हाला मार्गदर्शन केलं होतं। मग आम्हाला माहिती पडलं तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वेगवेगळे उद्योग शिकवले जातात। मग ह्या मॅडम आल्या होत्या प्रीती चितोडकर, त्यांनी आमच्या गावाला भेट दिली होती की आम्ही असे अशा प्रकारे ट्रेनिंग शिकवू। मग आम्ही महिला जमा केल्या आणि 10 दिवसाचं ट्रेनिंग लावलं। त्यात आम्हाला त्यांनी सर्व प्रोडक्ट बनवणे शिकवले, 4 प्रकारच्या धूप शिकवल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या शिकवल्या, सुगंधी अगरबत्त्या, आणि उद्योगाविषयी पण खूप माहिती दिली, मार्केटिंग कसं करायचं, सक्षमतेचे 15 जे आपले प्रकार आहे ते त्यांनी व्यवस्थित समजवून सांगितले, ज्वारी खिडक्या ज्या 4 आहे त्यांची पण त्यांनी व्यवस्थित माहिती दिली, वेळेचं महत्त्व पटवून सांगितलं, समोरच्या व्यक्तीशी कसं बोलायचं, जर आपल्याला ऑर्डर आली ते कशी पूर्ण करायची असं त्यांनी आम्हाला सगळं व्यवस्थित मार्केटिंग प्रीती मॅडमने शिकवलं आणि बबीता मॅडमने आम्हाला प्रोडक्ट करायला शिकवलं, कसं करायचं काय आपलं प्रोडक्ट एकदम व्यवस्थित झालं पाहिजे। मग आता हे अगरबत्ती ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये असा मॉल फॉल्टी असू शकतो की हाताला रंग लागायला नको, ही पण आम्हाला चांगला माल कसा ओळखायचा, खराब माल कसा ओळखायचा, त्याची फिनिशिंग व्यवस्थित पाहिजे, त्याची पॅकिंग व्यवस्थित पाहिजे, मग ती कशी करायची काय करायची ते मॅडमने आम्हाला सर्व समजवून सांगितलं। माझं नाव प्रीती चितोडकर, मी RCT ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यामध्ये फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे। यामध्ये आम्ही ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्यांना आम्ही प्रशिक्षण हे देत असतो। यामध्ये आम्ही 60-70 प्रकारचे प्रशिक्षण हे दिले जात असते। महिलांना सक्षम करण्यासाठी हे प्रशिक्षण आम्ही त्यांना देत असतो आणि प्रशिक्षण देत असताना त्यांना प्रशिक्षण तर देतोच देतो पण त्यांना स्वतःचा उद्योग चालू करण्यासाठी आम्ही त्यांना कर्जसुद्धा आम्ही त्यांना प्रोव्हाइड करत असतो की जेणेकरून त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि स्वतःचा उद्योग चालू करावा, यासाठी त्यांच्याकडे पुरेसे भांडवल नसते आणि पुरेसे भांडवल त्यांना हवे म्हणून आम्ही त्यांना कर्ज हे प्रोव्हाइड करत असतो आणि त्यामार्फतच ते त्यांचा स्वतःचा व्यवसाय हे चालू
करू शकतात आणि त्यांच्या स्वतःचं सक्षमीकरण किंवा त्यांच्या स्वतःचं गावात प्रगती व्हावी जेणेकरून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा उद्योग चालू करण्यासाठी त्यांना मार्केटिंग कशी करावी मार्केटिंगच्या बद्दल त्यांना सुद्धा आम्ही पूर्ण प्रशिक्षण हे दिलं त्यांना देत असतो आणि मार्केटिंग साठी पण त्यांना आम्ही हे मदत करत असतो की जेणेकरून त्यांची त्यांचा उद्योग तर चालू व्हावाच मार्केटिंग सुद्धा मिळावी यासाठी त्यांना आम्ही पूर्ण मार्गदर्शन करत असतो आणि कर्जाचा सुद्धा त्यांना आम्ही मदत करत असतो. थँक्यू.